सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी एमकेएन ने मिकी मेहतांच्या मेडिसिन क्युअर्स नेचर हिल हा उपक्रम सुरू केला। एमकेएन ने मिकी मेहतांच्या मेडिसिन क्युअर्स नेचर विल्स या उपक्रमाचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उद्घाटन केले। टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधल्या रुग्णांसाठी हा उपक्रम मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे। मेडिसिन क्युअर्स नेचर हिल्स हा उपक्रम रुग्णांना रोगांवर करण्यासाठी पाठिंबा मिळेल यासाठी मिकी मेहता यांनी कॅन्सर पीडितांना योग साधना, ध्यानधारणा, श्वसन व श्लोक पठन संशोधित कार्यक्रम आठवड्यातून एकदा हॉस्पिटलच्या आवारात घेण्यात येणार असून शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2014 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मिकी मेहताने कॅन्सर पीडितांना योग साधना, ध्यानधारणा, श्वसन याची प्रत्यक्ष करून दाखवली व कॅन्सर पीडितांकडून ती प्रत्यक्ष करून घेतली। या कार्यक्रमावेळी राजश्री बिर्ला, सिने अभिनेत्री मधु शहा, रक्षंदा खान उपस्थित होत्या। या कार्यक्रमाच्या शेवटी कॅन्सर पीडितांना उबदार चादरींचे वाटप करण्यात आले। योगा कर सकूं और ये सब अच्छी बातों को मैं भी सुन सकूं, हम सबको इन सब चीजों की जरूरत है। और मैं सिर्फ ये कहना चाहूंगी कि बस फेथ रखिए और सब ठीक हो जाएगा। और इस जिंदगी में हम सब एक साथ है, एक, एक, हम आप हमारे साथ हैं, हम आपके साथ हैं। आप हमसे कुछ सीखिए, हम भी आपसे कुछ सीखते हैं। और ये जो आपने मुझे मौका दिया कि आपके साथ आके मैं आपके सामने कुछ दो बात करूं, आपके साथ हंसूं, योगा करूं, इसके लिए मैं बहुत ही इन सबको शुक्रिया कहूंगी, बिकॉज दिस इज वेरी वेरी स्पेशल टू मी। और मैं उम्मीद रखती हूँ और प्रे करती हूँ और पूरे विश्वास से कहती हूँ, यहाँ जितने भी सारे लोग हैं इस रूम में, हम भी आप भी सब ठीक हो जाएंगे पूरी तरह से। यहाँ पर सिर्फ आप ही पीड़ित नहीं है, हम सब भी अलग अलग तरीके की जो डिसीज है और कमजोरियां हैं उससे पीड़ित हैं। हमें नहीं आता कि हम किस तरह से हमें प्यार करना चाहिए। और हम जिस लोगों को अपना मानते हैं, अपना परिवार समझते हैं, भाई बहन, हस्बैंड, बच्चे, हम उन्हें कितना गुस्सा दिखाते हैं। हम चाहते हैं कि वो सब हमारे जैसे, हम जो चाहे वो सब चीजें करें, और वैसा नहीं होता। हम सब अलग हैं तो हम सबके अलग सोच है और सब अलग तरीके से अपनी जिंदगी जीते हैं, लेकिन हम चला मुलांना घडवूया या डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर यांच्या सीडीचे प्रकाशन मुंबई प्रेस क्लबमध्ये करण्यात आले। मुलांच्या मानसिक व वर्तन समस्या या विषयांवर पालक व शिक्षकांकरिता दृकश्राव्य व्याख्यान माध्यमातील सीडी ट्रस्ट इंडिया फाउंडेशन निर्मित डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर यांच्या चला मुलांना घडवूया या सीडीचा प्रकाशन समारंभ मुंबई प्रेस क्लबमध्ये गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2014 रोजी संपन्न झाला। या प्रकाशन समारंभाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अनिल अवचट, दूरदर्शनचे ज्येष्ठ निर्माता जग्गू भाटकर, अध्यक्ष राष्ट्रीय बालरोग संघटना डॉक्टर विजय येवले, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर, ट्रस्ट इंडिया फाउंडेशनचे शारदा धुळप यांच्या उपस्थितीमध्ये चला मुलांना घडवूया या सीडीचे प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात या शारदे देवी या गीताने करण्यात आला। व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करून तसेच ज्यांनी ज्यांनी या सीडीच्या कामी हातभार लावला त्यांचाही सत्कार करण्यात आला। डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर हे गेली 30 वर्षे वैद्यकीय व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असून 22 वर्षापासून ते महाड येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। त्यांना महाड रायगडमध्ये स्वर्गीय अण्णासाहेब सावंत जीवनगौरव पुरस्कार, अलिबाग येथे आदर्श वैद्यकीय जिल्हास्तरीय पुरस्कार, गडकरी रंगायतन ठाणे येथे पेडिया टेरिसा पुरस्कार असे अनेक विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत। आणि सध्या ह्या सामाजिक प्रश्नापेक्षा राजकीय प्रश्नांना अधिक प्राधान्य दिलं जातं, ते समाजाकडून दिलं जातं, ते पत्रकारांकडून दिलं जाते, सगळ्याकडून दिलं जाते, दुर्दैवाची गोष्ट आहे। पण तरी देखील जे काही माझे पत्रकार मित्र आलेले आहेत त्यांना माझी नम्र विनंती की मला मला ह्याच्यातून कुठेतरी सवंग प्रसिद्धी नको आहे। पण हे जे विचार आहेत हे विहंगम अवलोकन आहे, बर्ड्स आय व्ह्यू की 90 मिनिटाचं पालक तुम्ही समजावून सांगेन अशातला भाग नाही, पण हे तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा, त्याकरता माझी काही मदत लागली हा विचार पोहोचवा, मी जरी पोहोचलो नाही तरी चालेल, आणि माझी काही मदत लागली तर जरूर सांगा। ह्या सीडीच्या पार्श्वभूमीची एवढी एक माहिती देऊन
मला बोलण्याची संधी दिली, कारण की ऑर्गनायझर आज ट्रस्ट फाउंडेशन, ट्रस्ट इंडिया फाउंडेशन आणि जयंतराव आणि शारदा तरुप आहेत, तुमचे आभार मानतो. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब तर्फे द ग्रीन सर्कल फाउंडेशनची स्थापना महालक्ष्मी रेसकोर्समध्ये करण्यात आली. 14 फेब्रुवारी 2014 मुंबई महालक्ष्मी रेसकोर्स देशातील सर्वात जुना आणि सर्वात विख्यात हॉर्स रेसिंग क्लब म्हणून ओळखला जाणाऱ्या रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडने आपला नॉलेज पार्टनर टेरीच्या संयुक्त विद्यमाने द ग्रीन सर्कल फाउंडेशनची स्थापना शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2014 रोजी मुंबई महालक्ष्मी रेसकोर्समध्ये केली. यामुळे त्यांचे सर्व सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रम स्वच्छ व हरित राहणीमानाचा पुरस्कार करणाऱ्या एकमेव उद्दिष्टांतर्गत एक झाले आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यावर्षी आपला 130वा वर्धापन दिवस साजरा करीत असून त्यांनी आपले सर्व उपक्रम मुंबई व मुंबईकरांना समर्पित केले आहेत. 1883 स्थापन झालेले रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड मुंबई पश्चिम विभागातील हॉर्स रेसिंगकरिता जागतिक दर्जाच्या सुविधांचा पुरस्कार करणारा देशातील महत्त्वपूर्ण क्लब असून द ग्रीन सर्कल फाउंडेशन या उपक्रमाअंतर्गत क्लबच्या सुविधा पर्यावरण मित्र राखणाऱ्या व कार्यक्षम बनवून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करणार असून सर्वप्रथम एनर्जी ॲडिट व कार्बन रीडिंगचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर एक बायोडायव्हर्सिटी पार्कचे निर्माण करून ज्यामध्ये एक फुलपाखराच्या उद्यानाचाही समावेश असेल. अशा अनेक उपक्रमांमध्ये वॉकिंग तसेच जॉगिंग स्पेस, अमेचर रायडर्स क्लब, शेतकऱ्यांकरिता बाजार, प्रदर्शन, नाटकांकरिता थिएटर, फुटबॉल व योगा ग्राउंड्स याचा समावेश असेल. द ग्रीन सर्कल फाउंडेशन या शहरातील लोकांकरिता नव्या ऊर्जेचा वारसा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचे अध्यक्ष विवेक जैन यांनी दिली. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या व्यासपीठावर काश्मीर युनियन मिनिस्टर ऑफ एनर्जी डॉक्टर फारूक अब्दुल्ला व डायरेक्टर राजेंद्र चौधरी व डायरेक्टर डॉक्टर राजेंद्र पचौरी व अध्यक्ष विवेक जैन या मान्यवरांची उपस्थिती द ग्रीन सर्कल फाउंडेशनच्या स्थापने फलकाचे उद्घाटन काश्मीर मिनिस्टर डॉक्टर फारूक अब्दुल्ला यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी जमलेल्या शालेय विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट संपर्क साधून त्यांना शुभ आशीर्वाद दिले व त्यांना काश्मीरला येण्याचे आमंत्रण दिले. अध्यक्ष विवेक जैन यांनी युनियन मिनिस्टर ऑफ एनर्जी डॉक्टर फारूक अब्दुल्ला व डायरेक्टर डॉक्टर राजेंद्र पचौरी यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. भारत को पीछे ले जा रहे हैं, ये भारत नहीं है. भारत कोई आज़ादी इसलिए नहीं की गई कि हम गुंडागर्दी करेंगे. भारत की आज़ादी लाई गई कि हमारा गरीब से गरीब भी और अमीर से अमीर भी प्रोग्रेस करे, उसे घर में खुशहाली आए. ये नहीं है कि हम लोगों को एक को खुशहाल करना दूसरे को गिरा देना है, वो नहीं है. इसे केजरीवाल जी जो कर रहे हैं वो गलत है, और अगर वो जाना चाहते हैं तो फारूक अब्दुल्ला रोक नहीं सकता. एक जो कल पार्लियामेंट में हुआ, मुझे एक पार्लियामेंटेरियन होने से बेहद अफसोस है, बहुत अफसोस है. अफसोस इसलिए भी है कि पार्लियामेंट वहाँ पर डिस्कशन करने के लिए, और डिस्कस करके हम लोगों को मुल्क के मामलों को तय करना है, न कि पेपर गैस फेंक कर, न कि बंदूक और पिस्तौल लेकर. वो जमाने गए, मगर जो क्रॉप अब आ रहा है उनको कोई और रास्ता नहीं. वो डिस्कस नहीं करना चाहते, वो बस शोर करना चाहते हैं, और शोर करके स्पीकर के ऊपर हमला करना चाहते हैं, चेयरमैन के ऊपर हमला करना चाहते हैं. आई एम वेरी सैड टू टेल यू, दिस इज अनफॉर्चुनेट. इट इज़ समथिंग विच वी शुड नेवर promote, and those who are promoting it are destroying the democracy of India and must be careful, because if this continues, Indian democracy is in danger, and we must make sure that when next election comes, such people don't get elected. या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ऍड्रेस. आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358, 9820104851. आमचे ईमेल आयडी आहेत जी अविरत
grandmastermusic71@gmail.com grandmastermusic71@gmail.com। आम्ही दररोज रात्री 9:30 घेऊन येतो नवीन नवीन घडामोडी, तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जिया विरत न्यूज। धन्यवाद।